नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आम्ही किल्ले सोंडाई आणि भिवगडला आलेलो आहे. तर आम्ही आता प्रथम किल्ले सोंडाई प्रथम करणार आहोत, कारण तोच आपल्याला पहिला किल्ला लागतो. तर आम्ही आता सोंडाईकडे जात असताना तुम्ही पाठीमागे बघू शकता हा मोरबे धरणाचा अखंड असा जलाशय लागलेला आपल्याला पाहायला मिळतो, आणि खूप छान असं पावसातलं हे वातावरण आपल्याला बघायला मिळतं, आणि सुंदर असा हा मोरबे धरणाचा जलाशय आपल्याला सोंडाई किल्ल्याकडे घेऊन जातो. तर मित्रांनो, वातावरण वगैरे एकदम खूप छान आहे, मस्त आहे, आणि आता आपण आता सोंडाई या किल्ल्याकडे प्रस्थान करत आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता आम्ही किल्ले सोंडाईच्या पायथ्याशी आलेलो आहे, आणि तुम्ही इथे बघू शकता हे पार्किंग वगैरे केलेल्या गाड्या आहेत, आणि इथूनच पाठीमागून किल्ले सोंडाईकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपल्याला हा रस्ता थेट वरती सोंडाई किल्ल्यापाशी घेऊन जातो. तर आम्ही आता इथे सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. तुम्ही तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपल्याला किल्ले सोंडाईकडे जाताना ही पाठीमागची खडी चढण लागते, आणि ही खडी चढण जवळपास पाऊण तासाच्या पायपिटीनंतर आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जाते. तर आपण आता मार्गक्रमण वगैरे चालू केलेले आहे, तर आता आपण सोंडाई किल्ल्याकडेच जात आहोत. तर आता आपण बघूया किल्ल्याकडे जाताना आपल्याला काय काय बघायला मिळते. आणि मित्रांनो, वरती किल्ल्यावरती सोंडाई देवीचं मंदिर आहे, आणि ते मंदिर पाहण्यासाठी आपल्याला प्रथम खोबणे असलेल्या पायऱ्या आणि एक शिडी लागते. ती शिडी पार केल्यानंतर आपल्याला वरती मंदिर बघायला मिळतं. तर आता आपण बघूयात ते मंदिर कशा पद्धतीनं आहे ते. मित्रांनो, आपण पाठीमागे मी जी तुम्हाला खडी चढाई दाखवली, ती चढून आल्यानंतर आपल्याला हे असं थोडंफार प्रशस्त असं पठार लागतं, बघू शकता तुम्ही. आणि हे पठार गेल्यानंतर आपल्याला ही एक वाट सरळ आपल्याला सोंडाई किल्ल्याकडे नेते.
तर आपण आता ही चढाई चढून गेल्यानंतर आपल्याला सोंडाई किल्ला बघायला मिळतो. तर आपण आता या पठारावरनी या वाटेने सोंडाई किल्ल्याकडे जात आहोत आणि आपले पाठीमागे राहिलेले मित्रमंडळी अमित पाटील आणि सचिन पोळ हे आलेले आहेत. तर आम्ही आता संगतीने आता सोंडाई किल्ल्याचा टप्पा चढणार आहोत. खडी चढाई चढून आल्यानंतर आपल्याला हा सोंडाई किल्ल्याचा पाठीमागे कातळगाडा दिसून येतो आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही संपूर्ण हा पनवेल मोरबे धरण परिसर आणि वावरले धरण परिसर आपल्या दृष्टीस पडतो आणि खूप छान असं सुंदर असं वातावरण आहे. तर आम्ही आता सोंडाई किल्ला करून लवकरच भिवगड या किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत. समोर बघू शकता मित्रांनो पूर्ण हा दगडाचा शेवाळलेला भाग आहे आणि इथून आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या जपून जावं लागतं कारण पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामुळे हा शेवाळलेला भाग आहे आणि जर इथून पाय वगैरे निसटला तर खूप दुखापत होईल. समोरच मित्रांनो बघू शकता तुम्ही की आपल्याला मोरबे धरणाचा पूर्णपणे जलाशय बघायला मिळतो आणि हा इकडे जो छोटा दिसत आहे तो वावले धरण आहे आणि संपूर्णपणे मोरबे धरण पूर्ण कर्जत आणि पनवेल तसेच खोपोली एरिया क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं आणि विस्तारनं असं पसरलेलं हे मोरबे धरण आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो तुम्ही पाठीमागं बघू शकता ही आपण दुसरी शिडी चढून आल्यानंतर आपल्याला हे मागं पाण्याचं खांब टाकं बघायला मिळतं. याला जोड टाकं असंही म्हणतात. खांब टाक्याच्या तिथून वरती आल्यानंतर आपल्याला ही अजून एक छोटीशी तिसरी शिडी लागते जी आपल्याला थेट सोंडाई किल्ल्यावरती घेऊन जाते आणि पाठीमागे आपल्याला पूर्णपणे हां धुक्यात हरवलेला परिसर दिसून येतो.
मित्रांनो, गडमाथ्यावर आल्यानंतर आपल्याला एका झाडाखाली सेंदूर फासलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. यातीलच एक सोंडाई देवीची मूर्ती आहे. तर मित्रांनो, आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता परतीच्या वाटेवर निघालेलो आहे. शिड्या वगैरे उतरलेल्या आहेत. तर आता आम्ही खाली पायथ्याच्या सोंडेवाडी असलेल्या गावी जात आहे आणि तिथून आम्ही भिवगड करणार आहोत. तर आपली आता ही गडसफर पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.